यार रे या खावया पिज्जा समोसा चे वया यार रे या खावया पिज्जा समोसा चे वया। नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो, आपण रोजच काही ना काहीतरी खात असतो, कारण शेवटी सगळे व्यवहार हे पोटावरतीच चालत असतात, पण या पोटाची काळजी घेणं हे सुद्धा आपलं कर्तव्य असतं। आणि याच विषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत गणेश परळीकर, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक विभाग। परळीकर साहेब नमस्कार। नमस्कार, आपलं रेडिओ विश्वासवरती खूप खूप स्वागत। सर, आपण ईट राईट इंडिया या विषयावरती आज जरा श्रोत्यांना सांगूया, हे ईट राईट इंडिया म्हणजे नेमकं काय? नमस्कार श्रोते हो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आत्ताच जसं त्यांनी प्रश्न विचारला की ईट राईट इंडिया काय आहे, सध्या काय आहे की फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया ही एक सर्वोच्च संस्था आहे अन्न सुरक्षेबाबत काम करणारी व अंमलबजावणी करणारी। परंतु नुसतं अंमलबजावणी म्हणजे एन्फोर्समेंट करून, नुसते नमुने काढून किंवा नुसते लोकांना शिक्षा देऊन सुरक्षित अन्न मिळणे हे फार कठीण काम आहे। त्यामुळे यांनी असं ठरवलं की जनजागृती करून स्वतःच लोकांमध्ये अन्न साक्षरता निर्माण करून जास्तीत जास्त चांगलं अन्न त्यांना कसं मिळेल याबाबत इम्प्लिमेंटेशनसोबतच शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ईट राईट इंडिया ही एक चळवळ उभारली। ह्या चळवळीचे अनेक वेगवेगळे इनिशिएटिव्ह आहेत, तर असे वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेऊन ही ईट राईट ही पूर्ण देशासाठी ही चळवळ आपण तयार केलेली आहे। सर, यामध्ये आपली चर्चा झाली तेव्हा तुम्ही सांगितलं की बा क्लीन स्ट्रीट फूड हब ही एक संकल्पना आहे, नेमकी काय? आजकाल आपल्याला चटपटीत पाणीपुरी नंतर फरसाण किंवा तुमचं बाहेरचे जे पदार्थ खायची फार सवय लागलेली आहे, त्यासाठी एक छोटे छोटे हब्स तयार होतात। म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे नाशिक क्लस्टर रेस्टॉरंट आहे किंवा अशोक मार्गला काही छोटे छोटे फूड हब आहेत। या फूड हबमध्ये ग्राहकाच्या मागणीप्रमाणे म्हणजे पाणीपुरी असेल, आईस्क्रीम असेल किंवा काही नाश्ता असेल किंवा आपली मिसळ असेल, नाशिकची प्रसिद्ध मिसळ, अशा प्रकारचे छोटे छोटे उद्योजक एकत्र येऊन 6-10 दुकानं टाकतात आणि तिथं सर्व प्रकारचे अन्न पदार्थ मिळतात। आणि त्या ठिकाणी कॉमन अम्युनिटीज असतात, बसायला कॉमन असते, प्रसाधनगृह कॉमन असतात, अशा दुकानं एकत्र येऊन त्या ठिकाणी चांगला अन्न पदार्थ मिळण्यासाठी जे प्रयत्न करायचे, तिथं हायजेनिक कंडिशन चांगली असली पाहिजे, तिथले वापरणारे कच्चे अन्न पदार्थ चांगले असले पाहिजे, तिथलं पिण्याचं पाणी चांगलं असलं पाहिजे, अशा प्रकारच्या संकल्पना करून आपण एक क्लीन स्ट्रीट फूड हब तयार करतो आहे नाशिकमध्ये। अशा प्रकारचे 2-3 हब आपण तयार करायचा प्रयत्न करतो आहे। त्यांना प्रशिक्षण द्यायचं, वर्करला ड्रेस द्यायचे, हेडकॅप घालायचं वर्करने, नंतर वर्करला ट्रेनिंग द्यायचे, अशा प्रकारे सर्व कायद्यातील तरतुदीचे परिपूर्ण पालन करून जिथं चांगलं आणि सुरक्षित अन्न मिळतं अशा ठिकाणचे क्लीन स्ट्रीट फूड हब असे तयार करतो आहे आपण, अशी ती संकल्पना आहे। त्यामध्ये थर्ड पार्टी ऑडिट असतं, म्हणजे आधी आमचे फूड सेफ्टी ऑफिसर तिथं चेक करून त्यातल्या ह्या कमी आहेत हे त्यांना सांगतात, ह्या याच्यामध्ये हे तुमचे इन्फॉर्मेटिव्ह आहेत म्हणून, मग त्या आपण पूर्ण करून घ्यायच्या, मग FSSAI तर्फे त्याला थर्ड पार्टी ऑडिट होतं आणि त्यांनी जर त्याची पूर्तता पूर्ण केली तर त्यांना सर्टिफिकेट जनरेट होतं। वा क्या बात आहे, म्हणजे जो कोणी एखादा रस्त्यावर उभं राहून विकणारा असेल त्याला एक अशी एक प्लॅटफॉर्म तयार करून देता की ज्यामध्ये म्हणजे सर्वसाधारण ग्राहकाची सेफ्टी पण बघितली जाईल, त्याला स्वच्छ आणि चांगलं फूड उपलब्ध होईल, पदार्थ उपलब्ध होतील, आणि जेणेकरून त्या 3-4 जण एकत्र येऊन केल्यामुळे त्यांचा खर्च पण कमी होईल। करेक्ट, क्या बात आहे सर। सर, यामध्ये अजून एक संकल्पना होती, ती म्हणजे ईट राईट स्कूल जंक फूड, हे नेमकं काय? नेमकं आपण असं बघतो आता की आपण लहान मुलं जर बघितले ह्या कोरोना काळात किंवा त्याच्या अगोदर पण, आपल्या मुलांच्या मनावर TV चा एवढा पगडा असतो आणि एवढ्या जाहिराती असतात ज्या म्हणजे जंक फूड, म्हणजे ज्याच्यामध्ये हाय फॅट, शुगर आणि सॉल्ट, HFSS फूड म्हणतात त्याला,
हे जे फूड आहे हे फूड खाल्ल्यामुळे ओबेसिटी होती, स्थूल होतात मुलं. आता हे फार कॉमन तक्रार आहे सर्व पालकांची की मुलं खात नाहीत, चपाती भाजी भात जेवत नाहीत मुलं, मात्र बर्गर खाणार, हे जंक फूड जे वडापाव खाणार, हे अशा प्रकारचे जे फूड आहेत. हाय फॅट सॉल्ट शुगर फूड हे कमीच खायला पाहिजे. तर एफएसएसएचं एक उद्दिष्ट आहे की स्कूलमध्ये जाऊन जंक फूड कमी खाऊन जास्तीत जास्त पौष्टिक फोर्टिफाईड चांगलं फूड खा मुलांना मिळावं, जेणेकरून त्यांचे आरोग्य पुढे चांगले राहतील लहानपणापासूनच. याच्यामध्ये एक मी ऍड करू इच्छितो, आता आम्ही म्हणजे 55 वगैरे अशा वर्षाचे आहेत आपण समजा, तर आपल्या काळात हे फूड नव्हते तेव्हा आपल्याला हे आवडत नाही ऍक्च्युली. मुलाच्या काळात हे फूड आल्यामुळे त्यांना हेच आवडतं आणि शक्यतो म्हणजे पालक जे आहेत आई आणि बाबा दोघेही नोकरी करण्याचा कल आहे त्यामुळे घरात ते बरंच दुर्लक्ष होतं, मग जे काही आयतं मिळतं ते खायची सवय लागलेली आहे. परंतु असे काही दुकान आहेत की जे कमी तेल वापरून कमी सॉल्ट आणि शुगर वापरून तयार करणारे जे अन्न पदार्थ हे भरपूर आता हा कन्सेप्ट आलेला आहे न्यूट्रिशनल आणि चांगल्या फूडचा, तर ते अन्न आपण द्यावं आणि मुलांना चांगल्या खायच्या सवयी लावणे, चेंजिंग इटिंग हॅबिट्स हा एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये. आणि लहानपणापासून जर त्यांना हे सवय लागली तर ते मोठेपणी नक्कीच चांगलं खातील. क्या बात आहे सर. सर जसं तुम्ही आता ईट राईट स्कूल बद्दल सांगितलं तसंच ईट राईट कॅम्पस पण असतात, ते नेमकं काय? ते नेमकं असं आहे की आपल्याकडे बरेच कॅम्पस असतात, उदाहरणार्थ ओपन युनिव्हर्सिटी आहे आपल्याकडे, आपल्याकडे हेल्थ युनिव्हर्सिटी आहे, काही मोठ्या कंपन्या आहेत, रेस्ट हाऊस आहे, पोलीस ट्रेनिंग सेंटर आहेत, हे कॅम्पस आहेत. ह्या कॅम्पसमध्ये एक एक दोन दोन कदाचित तीन तीन कॅन्टीन असतात, तर ह्या लोकांना देखील चांगलं अन्न मिळावं म्हणून ह्या कॅम्पसच्या कॅम्पस ईट राईट कॅम्पस तयार करायचा आपल्याला. म्हणजे ह्या तिघांनी परवाने घेणे, तिघांनी स्वच्छतेचे निकष पाळणे, त्यांनी चांगलं म्हणजे न्यूट्रिशनल फूड देणे, जंक फूड न देणे, अशा बऱ्याच गोष्टी आपण त्यांना सांगून त्याचे मार्क असतात आणि मग त्यालाही एफएसएसआयद्वारे सर्टिफिकेट जनरेट होतं की हे सुरक्षित आणि चांगलं अन्न खाण्यासाठी हा कॅम्पस आहे, म्हणजे हा एरिया आहे किंवा इथे चांगले अन्न मिळते थोडक्यात, अशा दृष्टीने ते ईट राईट कॅम्पस आपण तयार करतोय. काही खरंच क्या बात आहे, कारण प्रत्येक आजाराचं मूळ हे सुद्धा खाण्यामध्येच असतं आणि ते खाणं जर शुद्ध आणि चांगलं मिळालं तर आजारी पडण्याचं प्रमाण पण कमी होईल. त्यामुळे हा सरकारी स्तरावरती केलेला जो प्रयत्न आहे सर हा खरंच खूप स्तुत्य आहे आणि खूप छान आहे. सर हे जे आत्ता तुम्ही सांगितलं की चांगलं फूड मिळावं ही या पाठीमागे भूमिका आहे, मग याला काही रेटिंग पण असतं का, हायजीन रेटिंग ज्याला म्हणता येईल? हो, काय झालं की आता आपण चर्चा केली ईट राईट स्कूल झालं, ईट राईट कॅम्पस झालं, तसं आता हे म्हणजे क्लस्टर झाले की बा चार पाच दुकानं किंवा चार पाच हॉटेल किंवा चार पाच व्यापारी म्हणून केलेलं त्या ठिकाणचं एक कॅम्पस झालं. तसं आपले जे स्वीट मार्ट आहेत, आपले जे हॉटेल्स आहेत इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक, हे देखील स्वच्छ राहणं आवश्यक आहे. तर मग यांनी वैयक्तिकरित्या हे सर्व नियम पाळून वैयक्तिकरित्या स्वतःचं सगळं सेल्फ कम्प्लायन्स करून स्वतःला हायजीन रेटिंग प्राप्त करून घ्यायची. याची 5 स्टार हायजीन रेटिंग असते, 5 स्टार 4 स्टार 3 स्टार, जसं आपण 5 स्टार हॉटेल किंवा 3 स्टार हॉटेल म्हणायचो सुरुवातीला, तर आता अशा प्रकारची रेटिंग असते. यांचे सगळे जर नियम पाळले तर हे 5 स्टार स्वीट मार्ट आहे, 5 स्टार हॉटेल आहे रेटिंग त्याचं. त्याप्रमाणे जे उत्कृष्ट असेल त्याला जास्त मार्क मिळतील आणि ते जास्त हायजीन रेटिंग, त्यांना एक सर्टिफिकेट जनरेट होतं. मग आपण आपली एक संकल्पना अशी नाशिक शहरामध्ये कमीत कमी 100 हॉटेल्स आणि स्वीट मार्ट म्हणून 100 आस्थापना अशा करायच्या की ज्यांचं हायजीन रेटिंग चांगलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर ते हायजीन रेटिंग लावलेलं असेल तर ग्राहक आश्वस्त होईल की मला इथं चांगलं अन्न मिळणार आहे किंवा चांगली मिठाई मिळणार आहे किंवा चांगले खाद्यपदार्थ मिळणार आहे. खरंच खूप छान गोष्ट ही, कारण आजकाल आपण कुठलंही ऑनलाईन सुद्धा एखादी गोष्ट खरेदी करतो तेव्हा रेटिंग बघत असतो आणि या हॉटेल्सबद्दल किंवा खाण्याच्या वस्तूंबद्दल सुद्धा जर असं रेटिंग असेल तर सर्वसाधारण माणसाला खरंच पटकन समजण्यासारखं होईल की या ठिकाणी आपल्याला खरंच शुद्ध आणि चांगलंच मिळेल. हा, आणि यामध्ये मी अजून एक सांगू इच्छितो की वेबसाईटवर एफएसएसआयच्या यांचे नावं येणार आहे. समजा नाशिकला एखादा माणूस आला आणि त्यांना वेबसाईटवर हायजीन रेटिंगमध्ये कोण आहे ते शोधलं तर त्यांचे नावं येणार, म्हणजे तुम्हाला तिथं बिंदास जायला तुम्ही म्हणजे खात्रीपूर्वक तुम्ही जाऊ शकता तिथं की इथं मला चांगलं अन्न मिळणार आहे. क्या बात आहे सर, क्या बात आहे.
सर असाच एक प्रकार आपल्या ठिकाणी आहे तो म्हणजे भोग. हे नेमकं काय भोग म्हणजे? आता हे आपण सगळं सर्वसामान्य जनता ग्राहक किंवा अन्न पदार्थ हे पाहिले. आपण भारतीय फार धार्मिक लोक आहोत तर देवाच्या ठिकाणी देखील आपल्याला प्रसाद मिळतो. तो प्रसादही चांगला व्हावा चांगला मिळावा ह्या दृष्टीने म्हणजे उदाहरणार्थ शिर्डी आहे. आता शिर्डी साईबाबा जे आहे तिथं बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून विकल्या जातात. ते अतिशय उत्कृष्टरित्या तयार होतात. तर भोग हे जे सर्टिफिकेशन आहे हे पण सेंट्रल गव्हर्नमेंट देतं की ब्लिसफुल ऑफरिंग ऑफ गॉड म्हणून त्याला म्हणतात. म्हणजे देवाचा प्रसाद चांगला मिळणार आपल्याला खात्रीने. आता आम्ही वणीचे जे देवी आहे तिथं सुमारे 10,000 लोक रोज जेवतात. तिथलं किचन अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे पोळ्या म्हणजे आपल्याला बऱ्याच लोकांना जसं आपण आधी आपण आपली चर्चा झाली की बऱ्याच लोकांना काहीच माहीत नाही आहे. तर वणीच्या देवीच्या मंदिराचं जे किचन आहे तिथं 10,000 लोकांची सोय आहे जेवायची. आणि तिथं तुम्हाला आश्चर्य वाटेल ऑटोमॅटिक पोळ्याचं यंत्र आहे. क्या बात. ऑटोमॅटिक स्टील जॅकेटेल जॅकेट्स आहे की ज्याच्यात म्हणजे भात शिजतो नंतर भाज्या तयार होतात. कोल्ड स्टोरेज आहे. तर आम्ही त्यांना म्हणजे हे भोग सर्टिफिकेट मिळण्यासाठी उद्युक्त करतो आहोत. म्हणजे त्यांचा पण पूर्ण सपोर्ट आहे. तर आम्ही ते आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये तिथं सध्या प्रसाद आहे. जे ठिकाणी रोज प्रसाद मिळतो रोज जेवण असतं रोज प्रसाद मिळतो अशा ठिकाणी ह्याचं आपण अंमलबजावणी करणार आहोत. आणि त्या लोकांना सेंट्रल गव्हर्नमेंटकडून एक सर्टिफिकेट येईल की हे देवस्थानाचा प्रसाद अतिशय उत्कृष्टरित्या चांगल्या स्वच्छ कंडिशनमध्ये आणि न्यूट्रिशनल तयार होत आहे म्हणून. क्या बात आहे सर. खरंच गुरुद्वारामध्ये सुद्धा लंगर्स असतात. असे अनेक धार्मिक संस्था आहेत की ज्यांच्यामध्ये हा प्रसाद वाटला जातो की जो भोजन प्रसाद असतो आणि तो भोजन प्रसाद सुद्धा शुद्ध आणि चांगला मिळणं हे तसं पाहायला गेलं तर त्या संस्थांचं सुद्धा आणि जनरल माणसाचं सुद्धा हा हक्क आहे. आणि तो नेमका शासकीय स्तरावरती त्याला जर सर्टिफिकेशन असेल तर सगळ्यांच्या मनामध्ये एक चांगली भावना निर्माण होईल आणि प्रसाद सुद्धा आपल्याला चांगला मिळेल. खरंच खूप छान संकल्पना आहे सर ही. आणि या गोष्टी सर्वसाधारण माणसाला कधीच माहिती नव्हत्या त्या आपण आज याद्वारे आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याबद्दल तुमचं खरोखरच मी अभिनंदन करतो सर. आपण या ठिकाणी आलात आणि रेडिओ विश्वासवरती आमच्या श्रोत्यांना ही माहिती दिली. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. सर्व श्रोत्यांना मी जाहीर आवाहन करेल की आपण आपले पदार्थ खाणे आणि विकत घेणे या दोन्हीबद्दल जागरूकता बाळगावी आणि जास्तीत जास्त चांगलं फोर्टिफाईड न्यूट्रिशनल अन्न खाऊन आपली येणारी पिढी मजबूत करावी असं मी जाहीर आवाहन करतो. सर धन्यवाद. तेव्हा श्रोते हो हे होते गणेश परळीकर सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक विभाग. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. समोसा शेवया आला काशीरा.